धन्यवाद प्रमोद पाटील पॉवर शेलार आणि कालिका माता कालवार या दोन संघामध्ये सामना सुरू आहे. कालिका माता कालवार संघाने नाणेफेक जिंकली आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. नक्कीच दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज आपण पाहतोय पॉवर शेलार संघाकडून आकाश आणि सचिन. सो 26वी स्पर्धा पाहतोय मित्र आपण. या 26व्या स्पर्धेत या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील काही महत्वपूर्ण लढती पाहतोय. खासदार चषक 2017 क्रिकेट लाजवाब विथ अशरफत अव्वल अँड मराठा पंजाब क्रिकेट फेस्टिवल विथ खासदार चषक वर्ल्ड. यष्टीरक्षक यष्टींपासून दूर शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण लावलं जातं. फक्त चार खेळाडू आपण पाहू शकतो ऑफ साईडला. ऑन साईडला जर बघितलं वायडीश लॉंग ऑन सीमारेषेवर एक सीमारेषक शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग डीप मिड विकेट यावर मात्र चेंडू हवे होते. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलेला आहे. डीप पॉइंट सीमारेषेकडे सरसावतोय. मात्र दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. फुलटॉस चेंडू एज लागली होती. यष्टीरक्षक आणि थर्डमॅन यांच्यामधून चेंडू डीप सीमारेषेच्या डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर यष्टीरक्षक यांच्यामधून पहिल्या स्लिपमधून चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या होते 8. तर खरोखर त्या पावर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल फलंदाजी करतोय फलंदाज. बॅटमॅन दोन चौकार होते दोन चेंडूमध्ये धावसंख्या होते ते 8. प्रमोद पाटील आतापर्यंत दोन चौकारांची हॅट्रिक झालेली आहे. हरेश केने जय बजरंग गोडसे संघाचा, त्यानंतर केतन ओमसाई वडुनगर संघाचा, दोघांनी जय सोनाई वडुनगर संघाचा दोघांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहेत. पाहिजे तिसरा फलंदाज हॅट्रिक पूर्ण करणार होतोय का फलंदाज आकाश. अजूनही या आजच्या दिवसातील काही लढती बाकी आहेत. मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट. यानंतर फुलटा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. पंचांकडून आता जाऊन वाईटचा इशारा येतोय. 1+1 दोन धावा अवांतरच्या रूपाने मिळते. अजूनही चौकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे फलंदाजाकडे. मात्र स्ट्राईक असेल ती सचिनकडे. उलटा चेंडू खराब चेंडू डावेष्टीच्या बाहेर पायाचे पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. बोनसच्या रूपाने 4 धावा 1+4.
मात्र चेंडूला ड्राइव केलेला आहे मिड ऑफ वरून चेंडू लॉन्ग ऑफ सीमारेषेकडे सरसावतोय क्षेत्ररक्षक मात्र बघत राहतोय चौकार काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है काफी पावरफुल बल्लेबाजी हो रही है पावर प्ले के इस ओवर में तो स्कोर जहां पहुंचा है 19 रनों पर काफी अच्छी शुरुआत करनी पड़ेगी रैनी शोचिक ने बोथ आर बैट्समैन ओपनिंग इज अकाउंट इन फॉर चौकारा ने दोनों फलंदाजा ने अपने अकाउंट ओपन के लिए मात्र सचिन छत्तीसावा फलंदाज बनते मात्र बैकफुट वर जाऊन कट के क्षेत्र रक्षकाला मौका नहीं है चौकार क्लासिकल फलंदाजी क्लासिकल बैटिंग क्या बात है एकतीस धावा झालेले आहेत पॉइनर संघाच्या तीन चेंडू आणि तीन षटक पाच बाद झालेले आहेत नक्कीच दिल्ली अभी तक दूर आहे म्हटलं तर मराठा पंजाब संघासाठी ज्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या कामी येत आहेत तुम्हें बताइए कि इस मैच की तरफ काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है अब तक बल्ले से चार चौके लग चुके हैं और एक चौका जो है व्हाइट के रूप में आया था यानी कि पांच रन यहाँ पर दिए गए थे पावर प्ले या षटकात पावरफुल फलंदाजी कशी करावी त्याचं उदाहरण ड्राइव आपल्या फॉलोत्र मध्ये चांगलं क्षेत्र रक्षण करतोय गोलंदाज आणि आज बरोबर फलंदाज धावत का लग चुका है पावर शेलर को लेकिन स्कोर जा पहुंचा है 23 रन ये चार ओवर में विकेट ज्यादा नहीं रखते तो स्कोर ज्यादा हो चुका है 24 रन हो चुके हैं काफी अच्छी शुरुआत कहनी पड़ेगी पावर शेलर की फलंदाज बाद झाल्यानंतर दूसरा फलंदाज त्वरित तैयार है प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा खूब उशीर होता है अजुन ही दोन सामने खेलवाये म्हणून याचं हे महागडं षटक ठरत आहे आमचे सहकारी समालोचक एक्सपर्ट स्कोरवर सांगतायत चार चौकार लागलेले आहेत आणि एक व्हाईटच्या रूपाने चौकार म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल पाच चौकार आणि दोन अतिरिक्त धावा यावेळी मात्र चेंडूला हलक्याचं फ्लिक केलेलं आहे मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्यांना ते शॉर्ट मिड विकेटला एक धाव पूर्ण एक धाव पूर्ण एका धावेने संघाची धावसंख्या 24 पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पावर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 24 जरूर नाही काफी अच्छी सुरुवात की आहे या पर पावर प्ले के ओवर में पावर शेलर ने काफी अच्छी बल्लेबाजी कर चुके तो एक झटका भी लग चुका है यहाँ पर पावर शेलर पावर प्ले पावर शेलरच्या कर्णधाराने बाइट दिली होती नाणेफेक हरल्यानंतर जरी प्रथम फलंदाजी करायची आम्ही एक 60+ धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू मात्र त्या अनुषंगाने फलंदाजी झालेली आहेत पहिल्या जोडीने अतिशय चांगली सुरुवात करून दिली होती पायाभरणी चांगली केली होती मात्र दुर्दैवीरित्या बाद झाला होता फलंदाज आकाशला हॅट्रिकची संधी होती चौकारांच्या हॅट्रिकची संधी मात्र गमावलेली आहे दुर्दैवीरित्या बाद झालेला आहे असे बाद होताना आपण अनेक वेळा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघतो बॉल आउट बॅक ड्राईव्ह केल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने क्रीज सोडलेली असते आणि त्याचा फायदा हा गोलंदाजाला मिळत असतो मात्र त्या चेंडूवर चांगले क्षेत्ररक्षण होणं आवश्यक असते गोलंदाजाकडून आपल्या फॉलो थ्रू मध्ये नवीन गोलंदाज येतोय कपिल यावेळी मात्र ब्लॉक होलचा चेंडू 65 यॉर्कर फलंदाज बाद कोण भी तर या दोन्ही संघाची संघ नाही कारण व्हीआयपी अडायचकडे यायचंय प्लीज पहिल्या आम्ही सहकार्य करायचंय सचिन को पताही नाही था ये गेम कहां से आ रही है परफेक्ट यॉर्कर आपण बघितला होता एक परफेक्ट यॉर्कर ने फलंदाज मात्र सचिन बाद झालेले
जरूर नैशी जी ने, कभी कभी ऐसा होता है कि नजर हटी और दुर्घटना घटी, यहाँ पर नजर हट गई थी सचिन की। नवीन फलंदाज अखिल पटेल और नयन कपिल, सुरेश चेंडू पुनः एकदा यॉर्कर लेनचा चेंडू, सन्मान दिलेला चेंडू मिडानवरून डीप मिडानला जातोय चेंडू, मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय डीप मिडानला तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते। तो कपिल वापस तैयार अगली गेंद डालने के लिए, स्कोर जहां पहुंचा है 25 रन। हरिकेश ने कर दिया गेंद को, गेंद जा रही है वाइड इस लॉन्ग के ऊपर से 6 रनों के लिए। तो दोस्तों यहां पर रन आ नहीं रहे, बरस रहे ऐसे मुझे कह रहे, काफी अच्छा काम दिया है यहाँ पर सुभाष धवल को बल्लेबाजों ने, उनके उंगलियों में जादू और नजरें तेज, काफी अच्छी स्कोरिंग करते हैं। वापस तैयार यहाँ पर कपिल, इस बार में केन को फोर्स कर दे लेकिन सीधी सी बल्ले पे आई रही गेंद, नो हैंड स्लाइडिंग होते हुए नजर आई, एक रन चुराए दूसरे रन का प्रयास जरूर किया है और दो रन चुराते हुए दोनों बल्लेबाज, दो रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर जहां पहुंचा है 33 रन हो चुके हैं। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अब हरिकेश। कपिल राइट आर्म ओवर द विकेट, यात्रा चेंडू फोर्स के लिए 2/6 चेंडू सीमा रेषेच्या बाहेर। चरोबा कोण बी विकी स्पॉट कुकसे चरोबा कोण बी 4 षटकांच्या समाप्तीनंतर कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे, मात्र विकी स्पॉट कुकसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। जादूगार लेग स्पिनर पडगा बोरिवलीचे योगेश दोंदे यांच्याकडून विकी स्पॉट कुकसे संघाला आयोजनाला नियोजनाला योगेशजी भोईर, मराठा पंजाब शिलोता वर्ल्ड संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद योगेश दोंदे, आपला मनापासून आभार। एकोणचाळीस धावा झालेले आहेत, शॉर्ट चेंडू बॅकपटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, निर्धाव निघून जात आहे। आता मात्र पंचांचा इशारा आलेला आहे, दुसरं षटक संपलेले आहे, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक पॉवरफुल धावसंख्या उभारलेली पॉवर शेलार संघाने 2/39 आणि मराठा पंजाब संघाविरुद्ध खेळताना पॉइनर संघाचे 40 धावांवर 6 फलंदाज बाद झालेले आहेत। 11 चेंडू आणि 39 धावा करायचे आहेत, जरी या सामन्याला व्यूअर्स कमी असले मात्र मराठा पंजाब आणि पॉइनर या दोन संघामध्ये जो सामना सुरू आहे त्या सामन्याला व्यूअर्स जास्त असतील, मात्र उद्यापासून खऱ्या अर्थाने सुभाष धुमाल प्रमोद पाटील मेगा इव्हेंटला सुरुवात होणार आहे। डे नाईट स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाणार आहे, डे नाईटचा हा पहिला सामना 6 जून 2000 रोजी नक्कीच झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान ब्रिस्टल येथे झाला होता। मात्र बंद्रा मारुती काल्हेर या मैदानावर आपण पाहणार आहोत, उद्याचा पहिला दिवस असेल या स्पर्धेचा डे नाईट क्रिकेट, उद्या ठीक 12 वाजता शेड्यूल सुरू होणार आहे। गावदेवी अंजूर आणि धनेश लेवन बिनार, गावदेवी वडघर वेताल कोपर, त्यानंतर जान्हवी स्पोर्ट रमणीक ओवली,
कार्यवली वीर तानाजी दापोड़े तो जाएंगे इस मुकाबले की तरफ। दोस्तों स्कोर जहां पहुंचा 39 रन, तो तीसरे ओवर डालने के लिए तैयार हो रहे मुंडरा इनसे राजू। 12 गेंदे शेष है इस पारी की, देखते कितने रन बनाते। तो दो ओवर की समाप्ति हो रही है, यहाँ पर आइए माइक्रोफोन पर आपका हार्दिक स्वागत है प्रमोद पाटिल। थैंक यू नाइट शूट चिकने, काफी अच्छा वक्त हुआ है, शाम का वक्त हुआ है। दोस्तों देखिए आजू बाजू में पंछी भी हिल डुल रहे और इस मुकाबले का मजा भी ले रहे। बिल्कुल प्रमोद पाटिल, सुहानी शाम है, लेकिन सुहानी शाम में सुहाना क्रिकेट भी हो रहा है यहाँ पर। जरूर, काफी गुलाबी महीना चलता हुआ नजर आया, ठंडी का महीना है दोस्तों। काफी अच्छी गेंद यहाँ पर ऑन राइट बोल होते हुए नजर आए। बिल्कुल अपनी विकेट कहाँ थी ये भी नहीं सोचा था, अक्रॉस द लाइन जाके खेलना चाहते थे। दिशा भी भटकते हो, लक्ष्यम से बाहर जाती हुई अंपायर का इशारा वाइड का। वापस तैयार यहाँ पर राजू अगली गेंद डालने के लिए, पहली गेंद काफी अच्छी गेंद डाली थी, इसके बाद में तो से निराश हो चुके हैं। योगेश धोंडे जो कि अब महाबलेश्वर में है, वो वहां पर यूट्यूब से ये मैच देख रहे हैं और उन्होंने ऑल द बेस्ट कहा है अगली टीम। देखिए समय के मामले में ध्यान दीजिए प्लीज, हम पर समय के मामले में ध्यान दीजिए प्लीज। विकी स्पोर्टो कुक्से को योगेश धोंडे ने ऑल द बेस्ट कहा है। हालांकि योगेश धोंडे सिटी क्रिकेट में बहुत बढ़िया लेग स्पिनर है। तो वापस तैयार हो रहे मुंडरा इनसे राजू विजय को। काफी अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में गेंद डाली थी, यहाँ पर ब्रह्मास्त्र ने छोड़े थे, एक रन चुराए, दूसरे रन का प्रयास जरूर करना चाहते थे लेकिन ना कर दिया है यहाँ पर हरिकेश ने, तो एक रन से संतोष होना पड़ा। एक रन से स्कोर बढ़ता हुआ, स्कोर जहां पहुंचा 41 रन। बिल्कुल यहाँ पर ब्लॉक होल में गेंद थी, सम्मान दिया था गेंद को, हालांकि मिड विकेट में जब तक गेंद को फील किया जाए एक रन का इजाफा, एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर अब जाके पहुंचा 41 रन। राजू इस बार में जोर से मारने का प्रयास था, यहाँ पर गेंद और बल में कोई संपर्क नहीं हुआ, डॉट गेंद चली जाती हुई नजर आई। प्रमोद पाटिल यहाँ पर मैं तारीफ करना चाहूंगा गेंदबाज की, बहुत तेज तरार गेंदबाजी कर रहे है और हालांकि अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पुल करना चाहते थे, यहाँ पर बल्लेबाज पूरी तरह से बीट होते हुए बाकी का काम विकेट कीपर ने किया। जब काफी अच्छी गेंदबाजी करते हुए मुड़ते हुए मुंडरा इनसे राजू, इस बार में ब्लॉक होल में गेंद डाली थी, यहाँ पर वापस डॉट गेंद खेल जाती हुई नजर आई, काफी अच्छी गेंदबाजी। हाँ वेरिएशन है गेंद में, कभी गेंद शॉर्ट पिच डाल रहे तो कभी बिल्कुल सीधे स्टंप पे डाल रहे, और यही वेरिएशन बहुत ही यहाँ पर अच्छी साबित हुई गेंदबाज राजू की। हालांकि दो ओवर के बाद ऐसा लग रहा था कि 70 से 75 तक जा सकती है यहाँ पर पावर शेलर, लेकिन तीसरे ओवर में बिल्कुल यहाँ पर बांध के रखा है दोनों बल्लेबाजों को। वापस तैयार राजू, अब ये क्या बढ़िया, क्या बढ़िया गेंदबाजी, बैक टू बैक तीन गेंदे यहाँ पर डॉट खेलते हुए बल्लेबाज, बहुत अच्छी गेंदबाजी। अब बैट्समैन को भी समझ में नहीं आ रहा है प्रमोद पाटिल यहाँ पर खेले तो कैसा खेले, धाम संख्या रन बनाना तो दूर, यहाँ पर गेंद बल्ले पर आ नहीं रही है। वापस तैयार हो रहा राजू अगली गेंद डालने के लिए हरिकेश को, अब तक तीन डॉट गेंद गई हुई है राजू की, फुल टॉस गेंद गई तो सॉन्ग कर दिया गेंद जा रही है स्क्वायर लेग के ऊपर से छह रनों के लिए।
लेग सीमा रेखा के बाहर जाती हुई चनचनाती हुई 6 रन के लिए। अब इस 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 47 रन। जरूर दोस्तों, 3 ओवर का खेल यहाँ पर खत्म हुआ और स्कोर जा पहुंचा है 47 रन पर। काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हरिकेश और विजय। अब तक हरिकेश के खाते में मुझे लग रहा है 20 रन जुड़ चुके हैं और उसमें 3 छक्के भी शामिल हुए हैं। तो देखना है आखिरी ओवर स्लॉग ओवर किस तरह से डालेंगे। तो गेंदबाज तैयार हो रहे हैं। प्रमोद पाटिल, पुलिस एकता ट्रॉफी जो हुई थी काफी अच्छा परफॉर्मेंस दिया था चेरोबा कॉर्नर ने और बहुत अच्छी बल्लेबाजी भी की थी इन बल्लेबाजों ने। हालांकि अब गेंद में गेंद की शेप में यहाँ पर कुछ बदलाव, अंपायर बिल्कुल थोड़े से परेशान गेंद के रचना से देख सकते हम। ये देखिए दोस्तों, शाम का वक्त हुआ है, काफी अच्छे पंछी भी झिल मिलाते हुए नजर आ रहे हैं। काफी अच्छी गेंद को वहां पर खेल दिया है लॉन्ग ऑफ के यहां पर दिशा में, एक टप्पे से गेंद जा रही 4 रनों के लिए। प्रमोद पाटिल, लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन द राइज खेला था, लॉन्ग ऑफ के फील्डर के लिए वहां पर बिल्कुल मौका नहीं था 4 रन के लिए। सुनील फिर से एक बार, इस बार में काफी अच्छी गेंद थी, ब्लॉक ओवर में गेंद आई थी, विकेट कीपर के ऊपर से जाती हुई नजर, लेकिन सेकंड स्लिप की काफी अच्छी यहाँ पर फील्डिंग होते हुए 1 रन से चुके ने 1 रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर जहाँ पहुंचा है 52 रन हो चुके। दोस्तों चौथे ओवर का खेल यहाँ पर चालू हो चुका है। आखिर के 2 गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूंगी, बिल्कुल शॉर्ट गेंदे नहीं डाली, स्टंप टू स्टंप गेंदबाजी की है राजू ने और उसके बाद सुनील ने। तो वापस तैयार हो रहा सुनील अगली गेंद करने के लिए। इस बार में करा शॉट यहां पर गेंद जा रही सीधी ओरिजिनल लाइन के ऊपर से 6 रन के लिए। बल्ले पर जब गेंद आई थी मोहर लगी थी मानो 6 रनों की, इसी 6 रनों के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा उछलता हुआ 58 रन। हालांकि फिर से 60 का जादुई आंकड़ा यहाँ पर छू सकती है पावर शेला। दोस्तों अब तक हाई स्कोर यहाँ पर हुआ है 60 रन, तो देखने किस तरह से यहाँ पर स्कोर बढ़ेंगे। तो जाएंगे वापस तैयार सुनील अगली गेंद डालने के लिए। फुलटॉस गेंद डाली थी यहाँ पर लेकिन बल्ले पे आई नहीं, गेंद जा रही है कवर की दिशा में, 1 रन चले जिसे रन का पॉइंट जरूर किया है और 2 रन पूरे करते हुए हरिकेश नजर आए। लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। 4 टीमों ने 60 का लक्ष्य दिया था, गावदेव वडगर, उसके बाद कान्हा स्पोर्ट पाए और उसके बाद वीर तानाजी दापोड़े, माउली स्पोर्ट रांगनोली, उसके बाद 61 रनों का चेस किया था गंगा माता गुंदौली ने। 60 ये गोल्डन फिगर है इस टूर्नामेंट का। अब यहाँ पर करारा शॉट मारते हुए नजर आए, गेंद सीधी जा रही वाइड श्रावण के ऊपर से 6 रनों के लिए। होना है
बिल्कुल पूरी ताकत यहाँ पर मिल चुकी थी बल्लेबाज को, सीधा उठा दिया था लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर से 6 रनों के लिए। बढ़तरी बट्टी या स्पर्धेत हाई स्कोर झालेला आहे असं सांगतात दुबाल सर। वापस तरी हातावर सुनील फुल कास गेंद यहाँ पर पुल करना चाहते थे लेकिन बदन पे जाके गिरी यहाँ पर गेंद। एक रन चुनाई दूसरे रन का प्रयास, क्या देखना क्या होता है। लेग बाइस का इशारा आता हुआ नजर आ रहा है तो एक रन यहाँ पर जुड़ जाएगी, एक रन से स्कोर बढ़ता हूँ, स्कोर जा पहुंचाए। आखिरी गेंद पर बिल्कुल यहाँ पर नाराज रहेंगे हरिकेश, क्योंकि खराब गेंद थी लेग स्टंप के बाहर फुल टॉस गेंद और उस फुल टॉस गेंद का फायदा नहीं उठाया, लेकिन फिर भी अपने टीम के लिए बहुत अच्छा काम कर चुके हरिकेश। दो छक्के मारकर, तीन छक्के मारकर, एक दो तीन चार छक्के मारकर बिल्कुल 26 रनों पर नाबाद रह चुके थे और इसी के साथ 67 रन करके 68 रनों का लक्ष्य दिया है। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, कारण फाइनल मध्ये मराठी पंजाब हा संघ विजयी होत आहे बाली ट्रॉफी मध्ये, फाइनल मध्ये प्रवेश केलेला आहे। अभिनंदन 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 मराठा पंजाब, अभिनंदन मराठा पंजाब, अभिनंदन योगेश जी भोईर, बहुत बढ़िया खेल यहाँ पर आज दिखाया। तो बोलिया मित्रांनो या सामन्याकडे, सामना सुरू आहे पावर शेलार आणि कालिका माता कालवर या दरम्यान चालू आहे आणि पावर शेलार या संघाने पावरच्या जोरावर धाव संख्या काढली होत्या 67 आणि 68 धावांचा एक मोठा टार्गेट दिलेला आहे। मत बोलो फर्स्ट ओव्हर में 2 6 थे। कैसा लग रहा है फाइनल में पहुंच के? हाँ बहुत अच्छा लग रहा है और हम लोग का यही टारगेट था कि हम लोग फाइनल खेले और हम लोग फाइनल खेलने वाले। कितना आसान रहे, कितनी आसान रही है जीत? नहीं आसान तो नहीं थी क्योंकि बहुत अच्छे प्लेयर थे सामने वाली टीम में भी और अच्छा कंपटीशन था और अच्छा गेम हुआ और हम लोग जीत गए और बहुत खुशी हो रही है। बट आपको ऐसा लगा कि आपके सामने आपके सब ढेर हो के एक एक करके चले गए वापस? नहीं नहीं ढेर तो नहीं हुए, गेम है ये, क्रिकेट है, किसी ने अच्छा खेला और किसी ने बहुत अच्छा खेला तो बहुत अच्छा खेलने वाला जीत गया और अच्छा खेलने वाला फिर अच्छा खेलेगा। फाइनल के लिए क्या क्या तैयारियां हैं? फाइनल तो अभी जैसे ये तैयारी की है कि फाइनल तक पहुंचने की, वैसे वो भी तैयारी है कि फाइनल जीतने की। ये थे मेरे साथ राजू भोगा जिन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करके दिखाई। ये थे राजू भोगा को एंकर आरती के साथ। एक हास्य निर्माण झालेला आहे आमच्या वीआयपी लाईव्ह मध्ये सुद्धा, खरोखर एक अभिनंदन अभिनंदन मराठा पंजाब, मग बोलूया सामन्याकडे। तर बघूया दोन षटकामध्ये काय होतंय काय घडतंय हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक नॅन्शो चिकने यांना। 68 धावांचं लक्ष आणि 68 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आले, तत्पूर्वी आपण नाणेफेकी कडे वळणार आहोत। सामन्याकडे बोलूया, सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळी सहर्ष स्वागत। नक्कीच अभिमान वाटतोय मराठा पंजाब या संघाने रोमहर्षक विजय संपादन केलाय बाली ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आणि मेगा फायनल मध्ये जाणार पहिला संघ ठरतोय। हलक्या त्यानं फक्त सॉफ्ट अँड जेंटल पुश करतोय, चेंडू वळतोय पॉइंट क्षेत्रामध्ये, एकच धाव समाधान व्यक्त करतोय श्रीगणेश करतोय, फलंदाज अजिंक्य डावकुऱ्या त्याचा फलंदाज आणि आपण बघतोय त्याला सहकार्य देतोय सलामीवीरांच्या भूमिकेत संभाजी हा फलंदाज। एकदम फरकावर एकंदरीत 68 धावा आव्हान आहे ते कालिका माता स्पोर्ट्स कालवार या संघासमोर। पॉवर शेलार या संघाने पॉवर प्रमाणे पॉवरफुल फलंदाजी केली। आता मात्र फ्रंटफुटला इनफील्डच्या वर ऑन दी अप ऑन दी राइट खेळला गेला एक लॉफ्टेड शॉट, मात्र त्याच कलात्मक पद्धतीने एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। लॉंग ऑन मधून लॉंग ऑफ मध्ये धावत
नक्कीच झेप घेऊन आपण पाहतोय की हा चेंडू अडवला जातोय आणि एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण देताना दोन धावा संघाच्या वाचवल्या जातात त्या क्षेत्ररक्षणामार्फत. दोन धावांनी समाधान व्यक्त करतो संभाजी. संभाजी आपलं वैयक्तिक खातं उघडतो दोन धावांनी. दर्शन घेऊन पुस्तकी 3 वर पुढचा चेंडू आकाश. आता मात्र मैदानाच्या समतळ केलेला आहे का ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह. आपला जो चेंडू वळतोय तो मिड ऑफ क्षेत्राकडे. मात्र तत्पूर्वी एक धाव घेण्याची संधी निर्माण होतोय ती फलंदाज संभाजीला. दोन चेंडूचा सामना करतोय संभाजी. 3 धावा अंकित करतोय संघाची एकूण धाव संख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4. प्रदेश षटकामागे जर आपण सरासरी पाहिली तर एकंदरीत 17 धावांची सरासरी प्रदेश षटकामागे आवश्यक असेल हे विजय उद्दिष्ट हे आव्हान पूर्ण करण्यासाठी कालिकामाता स्पोर्ट्स कालवार या संघाला. अजिंक्य पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. आता मात्र आकाश आपली बाजू बदलतोय राईट अराउंड विकेट. आता मात्र सरळ चेंडूंना हुक केलं जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. 1 बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. सदानंद मात्रे 40+ कालिकामाता कालवार या संघाला आम्हाला पूर्वक हार्दिक शुभेच्छा कळवत आहेत. धन्यवाद सदानंदजी मात्रे आपल्या सदिच्छा आपल्या शुभेच्छा कालवार संघापर्यंत पोहोचलेत. 4 धावांनी दर्शनघ्या पुढे सरकताना पोहोचते एकंदरीत 8 वर. चेंडू पाठवा. जुना चेंडू नवीनच पाठवावा लागेल कारण पहिले षटक आहे. चार धावांनी धावसंख्या 8 वर पोहोचते एकंदरीत 17 धावांची सरासरी प्रति षटकामागे आवश्यक असताना नक्कीच चांगलं फलंदाजीचं स्वरूप धारण करतोय तो फलंदाज अजिंक्य. वेळ जास्त वाया जातोय. शेवटची सूचना असेल दोन्ही संघाच्या दृष्टीनं पावरशेला आणि त्याचप्रमाणे कालिकामाता कालवार दोन्ही संघांना विनंती असेल वेळेचं भान राखा. अनुशासन महत्वाचं आहे. सुरे एक चेंडू बचात्मक पद्धतीने चेंडूला नक्कीच फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू टर्न होतोय म्हणून होता शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. लेग बाईचा इशारा पंचांमार्फत. अतिरिक्त धावीने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचली 9 वर. 5 चेंडू 9 धावा धाव फरकावर. शेवटची संधी असेल या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो फलंदाज संभाजीसाठी. वेळ कमी खर्च करा. टीम मीटिंग कमी घ्या. एकत्रित जमा होऊ नका कुठल्याही प्रकारचा झेल किंवा एखादा षटकार चौकार लागल्यानंतर. शेवटचा संधी असेल या पहिल्या षटकातील फलंदाज संभाजीला. शेवटचा चेंडू. फ्रंटफुटरचा फुल टच करून खेळतोय. लॉफ्टेड शॉट 1 बाउंड चेंडू. काउकाउंटर क्षेत्र ऑन ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय 4 धावांसाठी. नाणेफेक युक्तीकडे वळणार आहोत. विकी स्पोर्ट कुक्से संघाच्या कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चेरबाकोन बी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. बाजीराव भोईर साहेब मी आपणास विनंती करतो आपण आपले शुभ असते या दोन्ही कर्णधारामध्ये नाणेफेक करायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या पावर शेलर. सन्माननीय बाजीराव भोईर साहेब आमच्या जोडीला आहेत. नक्कीच त्यांच्या शुभ असते. आपण पावर शेलर चेरोबा कोण बी आणि विकी स्पॉट कुक्से या दोन संघामध्ये नाणेफेक करत आहोत. तर नक्कीच नाणेफेक जिंकलेले आहे या ठिकाणी विकी स्पॉट कुक्से संघाने. काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण निर्णय असेल. नक्कीच बाईट घेत नाहीये कारण आपल्याकडे वेळ नाहीये. या ठिकाणी विकी स्पॉट कुक्से संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारून प्रथम आमंत्रित केलेले आहे चेरवा कोण बी संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुहास जुमाल अँड मोरे सर. थँक्यू नॅचर. विकी स्पोर्ट्स कुक्से संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारला आणि चेरोबा स्पोर्ट्स कोण बी संघाला प्रथम आमंत्रित केलं जात आहे फलंदाजीसाठी. तर
आपण पाहतोय की एकंदरीत 68 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात पायाभरणी करताना कालिका माता कलवार संघ बिनमात 13 धावांचा एक मजबूत मात्र नक्कीच थोडस इथे आपण पाहतोय सरासरीच्या थोडस कमी असा धावफळक उभारतोय कारण 17 धावांची सरासरी प्रति षटकामागे आवश्यक होती या 68 धावांचं उद्दिष्ट पार करण्यासाठी मात्र पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय की एकंदरीत फक्त दोन मोठे फटके इथे एक अजिंक्य मार्फत तर एक संभाजी मार्फत ठोकले जात आहेत चौकाराच्या स्वरूपात कल्पेश येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मंदिरामध्ये कालेर मंदिराच्या एंड कडून आता मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न चेंडू यष्ट्यांच्या वरून जातोय थोडस कमी गतीचा चेंडू यष्टीरक्षक वेळ कमी आहे आमच्याकडे प्रत्येक चेंडूला आपण जवळ जाऊ नका सांगू नका चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत 17 धावांची आवश्यकता आहे एकंदरीत 55 धावा 17 चेंडू मध्ये पुढचा चेंडू राईट ऑन ओव्हर द विकेट आता मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न चेंडू वळतो आहे मात्र आयुष्यमान भवाचा आशीर्वाद स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि फलंदाज परतण्याच्या भूमिकेत होता मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि अशा पद्धतीनं फलंदाज संभाजी याची खेळी संपुष्टात आणि नक्कीच संभाजी ज्या वेळेला दुसरी धाव घेण्याचा मनसोबा व्यक्त करतो त्यावेळेला नक्कीच पॉपिंग क्रीज पासून थोडासा पुढे गेला होता आणि पाय त्याचा थोडासा घसरला होता आणि त्याच कारणास्तव त्याला परतण्यासाठी संधी मिळाली नाही आणि त्याचा योग्य फायदा उचलला तो यशरक्षकाने आणि धावचीच्या स्वरूपात पहिलं सुयश प्राप्त केलं होतं ते पॉवर स्पोर्ट्स शेलार या संघामार्फत पहिला हादरा बसतोय 14 या धावसंख्येवर फलंदाजी करणाऱ्या कालिका माता स्पोर्ट्स कालवार या संघाचा षटकातील पुढचा चेंडू कल्पेश फुलटो चेंडू चेंडूला इथे स्लॉग स्वीप केलं होतं बॅट खांद्याच्या मागे चेंडू मिड विकेटच्या मागे खासदार षटकार धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 20 वर धावांची आवश्यकता आहे ती 48 चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 15 चेंडू शिल्लक आणि 48 धावांची गरज असं समीकरण चेंडू आलेला आहे थँक्यू 15-48 समीकरण वेळेच्या बाबतीत संकार करा कारण अजूनही दोन सामने खेळवायचे आहेत या पुढचा सामना आपण विकी स्पोर्ट्स कोक्से आणि प्रतिस्पर्धी संघ चिरोबा स्पोर्ट्स कोण 20 संघ याच्यामध्ये पाहणार आहोत 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न पददालित्याचा वापर केला होता मात्र नक्कीच मुवमेंट टायमिंग आणि टेक्निकचा थोडासा अभाव जाणवला आणि त्याच कारणास्तव चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही निर्धाव चेंडू चेंडू शिल्लक आहेत 14 धावांची आवश्यकता आहे ती 48 प्रत्येक चेंडू मागे नक्कीच मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता विजयासाठी कालिका माता स्पोर्ट्स कालवार या संघासाठी पुढचा चेंडू कल्पेश आता मात्र उजव्या स्टीनच्या खूपच बाहेर वळतोय रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर पंच आमच्याकडे दोन्ही हात समांतर दिशेनं फैलावून नियम क्रमांक 25 अनुषंगानं चेंडू स्वैर वाईड असल्याची खून कळवतात अतिरिक्त धावी निधावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 21 वर चेंडू शिल्लक आहेत ते 13 धावांची आवश्यकता आहे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती एकंदरीत 47 अकुटबद्ध चेंडू फ्रंटफुट लावून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच व्यवस्थित फटक्याची निवड करता ये नाहीये कारण शॉर्ट पिच डिलिव्हरीला फ्रंटफुटला जाणं हे थोडस धोक्याचं किंवा योग्य क्रिकेट आपण म्हणू शकत नाही
चेंडू षटकात 13 धावांची आवश्यकता ती 47 13-47 समीकरण। आता मात्र चेंडूला पूल करतोय पॉवरफुल वंडरफुल सुपरफुल ग्लोरियस अमेझिंग खासदार षटकार। चेंडू आलेला आहे, वेळ वाया घालू नका, चला प्लीज 12-41 असं समीकरण। आपण बघतोय एका बाजूला अजिंक्य आहे आणि दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज आपण बघतोय राजू हा स्वतः उपस्थित आहे। विकी स्पोर्ट्स कुकसे आणि चेरोबा स्पोर्ट्स कोण बी या संघांनी देखील तयारीत राहायचं आहे। कुकसे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि कोण संघाला चेरोबा स्पोर्ट्स कोण संघाला प्रथम फलंदाजांनी आमंत्रित केलंय, कोण संघाने खेळाडू कक्षाजवळ येऊन थांबायचं आहे, चेरोबा स्पोर्ट्स कोण बी संघ खेळाडू कक्षाजवळ या। तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिनेश डाकुरा फलंदाज अजिंक्य अकूट मध्ये चेंडू हुक केला होता, चेंडू वाहतोय तो इथे फाइनली क्षेत्राकडे सरळ 6 धावांसाठी खासदार षटकार। मोडीन पण वाकणार नाही नक्कीच असाच एक मराठी बाणा या आगरी बाणाने नक्कीच तो खेळाडू तंदुरुस्त आहे। 6 धावांनी आशा पल्लवित करतोय अजिंक्य। पुढचा चेंडू दिनेश सुरेख चेंडू सर यष्टांचा वेध घेणारा ब्रह्मास्त्र यॉर्कर बघा चेंडू आणि नियम क्रमांक 30 चा वापर। दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय की नक्कीच एक अप्रतिम चेंडूची हाताळणी आणि फलंदाजाला त्रिफळचीच्या स्वरूपात बाद केलं आहे। अजिंक्यची खेळी नक्कीच इथे संपुष्टात येते आणि आता आपण पाहतोय की एकंदरीत चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि धावांची आवश्यकता आहे ती 35, 10 चेंडू 35 धावा। दहा चेंडू आणि 35 धावा असं समीकरण आहे। फलंदाज येतोय नाट्या आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक चेंडू आपण पाहतो एसटी कृष्णाच्या समीप आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद तू चल मयाया।
यूट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. आपण यूट्यूब वर जा, खासदार चषक वर्ल्ड 2017 असं ज्या वेळेला आपण टाईप करू त्यावेळेला नक्कीच रामशेट भुईर उद्योगपती वळगाव यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचं या प्रांगणात आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुरेख चेंडूची हाताळणी, बीट होतोय फलंदाज भगवानजी भुईर, सामाजिक कार्यकर्ते वळगाव यांचं देखील शुभागमन होते त्यांच्या समवेत. मी सन्माननीय अतिथींचं मान्यवरांचं या मान्यवर कक्षामध्ये शिवमाता वळ आणि मराठा पंजाब यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय रामजी भुईर साहेब आणि त्याचप्रमाणे भगवानजी भुईर या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू शिल्लक आहेत ते 8, धावांची आवश्यकता आहे 35. पुढचा चेंडू आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न चेंडू वळतोय. आपण पाहतोय की अंगाला लागून चेंडू इथे फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव मिळते एका धावीने, धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 34 वर. अजूनही 34 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 7, 34 चं समीकरण. प्रत्येक चेंडू मागे षटकार किंवा चौकार आवश्यक असेल. पुढचा चेंडू आकुटबद्ध चेंडू, एलिव्हेशन नव्हतं, योग्य फटक्याची निवड नव्हती, निर्धाव चेंडू. 6 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची गरज. टीम मीटिंग संगडी एकत्र येऊ नका, लगेच क्षेत्रक्षण लावा आणि लगेच सामना सुरू ठेवा. यापुढचा सामना असेल विकी स्पोर्ट्स बुक्से आणि चेरोबा स्पोर्ट्स बी कोण. मी कोण संघाला विनंती करतोय आपण खेळाडू कक्षाजवळ यावं. चेरोबा स्पोर्ट्स कोण संघ खेळाडू कक्षाजवळ यावं आणि त्याचप्रमाणे तयार राहायचंय ते विकी स्पोर्ट्स कुक्से या संघाने क्षेत्रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी, क्षेत्रक्षणाची व्यूहरचना मैदानात सजवण्यासाठी. यापुढे फक्त एकच सामना होणार आहे विकी स्पोर्ट कुक्से आणि चेरोबा कोण बी. वेळेनुसार आम्ही आपल्याला कळवू की किती सामने होतील, कारण वेळ आपण जर पाहतोय की 5:30 वाजलेले आहेत. सराव करू नका, सामना सुरू ठेवा. मोडेम पण वाकणार नाही, सोन्या येतोय. अंतिम षटक, पहिला चेंडू मैदानाच्या समतळ खेळला एक सौंदर्यपूर्ण कलापूर्ण फटका. आपण बघतोय चेंडू नक्कीच स्ट्राईक एंड कडे आणि धावचीची संधी आणि फलंदाज धावबाद. आपण पाहतोय की यापुढचा सामना जो होणार आहे तो नक्कीच ग्रामीण मधील एक रंगतदार लढत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक दक्ष आहे. एक चांगली भूमिका योगेश गुळवी यांचं पुन्हा एकदा शुभागमन होतंय. सरचिटणीस आहेत भिवंडी तालुका युवा मोर्चा आघाडीचे. दोन्ही सामने होणार आहेत, लक्षात ठेवा दोन्ही सामने होणार आहेत. आता मात्र मोठा फटका सरळ 6 धावांसाठी, अप्रतिम खासदार षटकार. अजय भुईर यांचं देखील शुभागमन होतंय. एक तंत्रशुद्ध फलंदाज, एक कष्टफलित्व सिद्ध करणार एक ऑलराउंडर खेळाडू. दिवा स्पोर्ट्स दिवा DSDचा एक धुरंधर खेळाडू. वेलकम. धावसंख्या पोहोचते ती 6 धावाने एकंदरीत 41 वर. फ्रंटफुटलेम खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण, धावपाची संधी मात्र नक्कीच सोन्या. थांबतोय, लगोरीचा प्रयत्न करत नाहीये. एकच धाव समाधान, एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचती 42 वर. 68 धावांचं आव्हान होतं मात्र ते पार करताना कालिका मात्र कालवार संघ थोडासा बॅकफूट वर जातोय. फ्रंटफुटलेम खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, जेल होण्याची शक्यता मात्र यशस्वी भव असा शुभाशीर्वाद मिळतोय, जीवनदान मिळतोय. एका धावर समाधान, एका धावीने धावसंख्या पोहोचते 43 वर.
शेवटचा चेंडू असेल, शेवटची संधी असेल फलंदाजाला. 68 धावांचं आव्हान होतं. यापुढचा सामना असेल विकी स्पोर्ट्स कुकसे आणि चेरोबाग स्पोर्ट्स कोण बी संघ. दिवा स्पोर्ट्स संघाने कुठल्याही खेळाडूंनी जायचं नाहीये. आता मात्र नक्कीच इथे निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं सामना विजय करतोय नावाप्रमाणे पॉवर स्पोर्ट्स शिलार. नामांकन सामनावीर या पुरस्कारासाठी हरिकेश या खेळाडूचं नामांकन होत आहे सामनावीर या पुरस्कारासाठी. लगेच यायचंय आणि सामनावीर पुरस्कार स्वीकारायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विकी स्पोर्ट्स कुठचे आणि प्रदर्शन आपल्या संघासाठी आठ चेंडूंचा सामना केला तर 26 धावांचा योगदान दिला होता. वेल प्लेड हरिकेश, अभिनंदन पॉवर छोडणार आणि हायडला खेळला कालेगमाडा कालवार. तर सलामी सोडी लागत लवकर मैदानात पाठवायचे आहे. चेंडूचा कोण बी या संघाने क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आणखी एक मोठ्या सामन्याकडे बिग मॅच चरोबागून बी आणि विकी स्पोर्ट्स कुक्षे या दोन संघादरम्यान आपण जरा अग्रजा फिंप्रास आयोजित अग्रजा चषक बघितला होता. त्या चषकामध्ये निश्चित पावन शेलार, चरोबा कोंडबी आणि विकी स्पोर्ट्स कुक्षे या तीन संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारली होती आणि तिन्ही संघांचं चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. क्रिकेट फर्स्ट क्लास